राजकारणात शरद पवार हे पूर्वी पैलवान होते, मात्र त्यांचे आता वय झाले असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले स्वतः हे तीनच राज्यात पैलवान आहेत असं मिश्किल वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. पुण्यातील भाजपच्या उमेदवारांकरता रामदास आठवले प्रचाराकरता आले आहेत. ते यावेळी आठवले यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. मी पवार साहेबांच्या तालमीमधून इथं आलेलो आहे, त्यामुळं मी त्यांच्या तालमीतून आलेलो आहे, पण ठीक आहे, कुस्तीचा विषय नाही आहे. देवेंद्र फडणवीस हे काय पवार साहेबांच्या विरोधामध्ये किंवा अशा अर्थाने बोलले नव्हते. ही कुस्ती जी आहे ती 2019 कुस्ती आम्ही ती जिंकणार आहोत. त्यानंतर हा विषय पुढे आला, कोण कोणाची कुस्ती खेळणार वगैरे, तर आम्हाला काही कुस्ती खेळण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. कुस्ती खेळण्यापेक्षा आम्ही ही लढाई आम्ही जिंकणारच आहोत, त्यामुळे कुस्तीची आवश्यकता नाही आहे. पुढील 10 ते 15 वर्ष भाजप आणि सेनेची सत्ता जाणार नाही असं रामदास आठवले म्हणाले. माझं मत असं आहे की विरोधी पक्ष नेताच होणार नाही आहे, कारण जसा लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच अधिकृत नाही आहे. काँग्रेसला विरोधी पक्ष नेत्याची कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी देण्यासाठी काँग्रेसकडे माणसं कमी आहेत, आणि महाराष्ट्रामध्येही तशा पद्धतीचा विरोधी पक्षाची अधिकृत मान्यता देण्याएवढ्या जागा कोणाला मिळणार नाही आहे. आणि वंचितचा जो परिणाम आहे तो किंचित सुद्धा परिणाम आमच्यावर होणार नाही आहे, त्यामुळं वंचितला मागच्या निवडणुकीत चांगली मतं मिळाली, पण या निवडणुकीमध्ये तेवढी मतं त्यांना मिळणार नाही आहेत. आणि वंचित आघाडी काढून वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचाच प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न आहे. त्यांना वंचितांना सत्ता मिळवून द्यायची असेल तर त्यांनी माझ्यासोबत आलं पाहिजे, त्यांनी नरेंद्र मोदींच्या सोबत आलं पाहिजे, बीजेपी सोबत आलं पाहिजे, आणि काँग्रेसकडे जाऊन काय त्यांचा काय फरक पडणार नाही. तर त्यामुळे मला वाटतं की वंचितचा काय फारसा परिणाम होणार नाही. आणि राज ठाकरे यांना विरोधी पक्ष नेता बनायचा आहे, पण इथली जनता मात्र त्यांना विरोधी पक्ष नेता करण्याची भूमिका इथल्या जनतेची नाही. त्यांचा या मागच्या विधानसभेमध्ये एकच आमदार होता आणि तोही काँग्रेसमधून आलेला होता. त्यांना निवडून आलेल्या सगळ्या आमदारांनी मागच्या वेळेला सोडलेला आहे, कारण फक्त भाषण ऐकून काय विकास होत नाही आहे. त्यामुळं त्यांचा सभांचा विकास त्यांनी केलेला आहे, भाषण करण्याचा विकास त्यांचा झालेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल करण्यामध्ये ते हुशार आहेत, पण खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत, आणि त्यांनी मागच्या वेळेला स्वबळावर 63 जागा निवडून आणल्या. आता 124 जागा त्यांना मिळालेल्या आहेत आणि त्यांच्या चांगल्या जागा निवडून येतील. म्हणजे बीजेपीच्या जागा जवळजवळ 140 निवडून येतील.